ट्रॅक्टर नादच करायचं नाही काही म्हणा पाटील तुम्ही म्हणताय ना पण आज ट्रॅक्टर न्यायचं काही झालं तर ट्रॅक्टर न्यायचं. अरे मी किती दिवसापासून बावळटो तुम्हाला तेच सांगतोय. अहो पाटील पण काय गरज आहे राव ट्रॅक्टरची बैलाने असं भारी नांगरतय ना. हे बघ हे बघ हे बघ हे बघ अशी गरीब तुला किती वेळा सांगितलं हे असले हे ना तुझ्या बरोबर ठेवत जाऊ नको. काय गरीब बैल भाळा तू ना जाऊ नांगर आपण भाई ना दोन तासात ना डायरेक्ट 2 एकर आपला विषय नाही. आणि तुला काय वाटतं सुमित हा उद्योगाला लागतोय चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे. अरे कोणी कोणतरी कामाधंद्याला पोरगा लागतोय जरा घेऊ दे त्याला ट्रॅक्टर आणि करू दे धंदा. कामाला लावीन तू कधी कधी वाटते पैसे कमावण्याऐवजी मी थोडीशी 2 एकर जमीन घेतली असती. काय माहिती का आज ट्रॅक्टर घ्यायचा आहे आणि लोन करायला जमीनच नाव नाही पण तुम्ही भेटले आता करू तुमचं नाव. नमस्कार सर यांना थोडीशी माहिती द्या ट्रॅक्टर विषयी जरा. बरं तुमच्या फोर व्हीलरला कशी साईड गिअर सिस्टीम आहे ती तशी साईड गिअर सिस्टीम दिली. आता साईटनी लोक कॉलायचे डायरेक्ट दादा शोरूमला आलेला कॅन्सल करेल ट्रॅक्टर घ्यायचं करू कॉलच नाही. तुम्ही माग जर बघितलं ना तर ट्रॅक्टरला आपल्याला लाईव्ह हायड्रोलिक सिस्टीम दिली. लाईव्ह हायड्रोलिक म्हणजे युट्यूबला लाईव्ह येत तसं आहे काय. इंस्टाग्राम मी इंस्टाग्रामला लाईव्ह जाणार आहे काय वय तरास तुला वाढावपणा करू नको सांगितलंय ते जे सांगतील ते ऐक. बर पाटील लक्ष दे इथं काय सरबत भरून ठेवला काय खाय सरबत दिसतो ऑइल आहे दादा. मी कोणते ट्रॅक्टर चालवलेत माहिती का डायरेक्ट हाताने वळावं लागायचं चाक हाताने वळतो आणि कमराला सोल बांधून उडीतो. इथं इज्जत घालू नका माय ना सय मारा तुम्ही चला ट्रॅक्टर आवडलाय ना तुम्हाला. ट्रॅक्टर ना मी आता आलाय आवडलाय भाई आपण घेऊन टाकू मस्त भाई. बरं चला मग आपण डॉक्युमेंटची प्रोसेस करून टाकू. सगळी प्रोसेस करून टाकू 6 महिन्यांनी परत एक घेणार मी पैशाच्या बाबतीत ना भाई पैशाला ऊत आलाय ऊत पण वावर नावावं नाही म्हणून प्रॉब्लेम आहे म्हणून तर मला आहे ना तुमची मदत घ्यायची. आता नील कर मग पुढचा बघू. मला कमी समजणाऱ्यांना पण सांगतो मी. किरण चहा पाणी अनवर पाटलांना फ्री काय नाही नाही पैसे नाही बरं मायकला घेत द्यायला त्याच्यामुळे तुम्हाला कोणा नेत नाही. धर तुला पाणी सावकाश पाणी प्या फ्रीज आहे ना. हा फ्री फ्री काय अडचण नाही फ्री बाई पैशाचा प्रॉब्लेम नाही आपल्याकडं. रोखीने करायचं का कसं. नाही 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 रोखीला एवढे पैसे आहेत का बँकेकडून कमी कोण लाय पण प्रॉब्लेम कसं आहे माहिती का वन टाइम इन्व्हेस्ट करू वाटणार आता करायचे ना सरपंच व्यवहार भाऊ अगदी म्हणजे नाव आपलं मागाशी झालं त्या नावानेच का त्याच 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 नाव हरकत फक्त नंबर प्लेट वर पुढे माय नाव टाका. नंबर प्लेट वर नाव जर टाकायचं नंबर प्लेटच नको मला माझ्या नाव असणार नंबर प्लेट वर माय टाका मोठ्या अक्षरात. साहेब तुम्ही यांच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका लिहू ना आपलं लिहू ना काय प्रोसेस आहे ती आपली करून घ्या. हप्त्याच टायमाला खंबीर आहे मी सोन ऐकीन पण भरीन माझा प्रॉब्लेम. हा सही करा सगळ्या साहेब या मस्त पैकी करा करा सही करून टाका आता काय करू ना करून टाका. तुम्ही काय गडबडात काय मी कॅश ट्रॅक्टर घेऊ शकतो एवढं सोनं बावळा डिवळा टेका मी भरीन आणि कॅश ट्रॅक्टर घेऊ शकतो. हप्त्याचं तुम्ही काय टेन्शन घेता एवढा पैसा झाला माझ्याकडे तुम्हाला माहिती का काय काय कुठून कुठून पैसे कमी तर मी खूप पैसे आहेत माझ्याकडे सही करा. तुम्ही कुठं कुठं पैसे कमी होता ना त्याच्यामुळे तुम्हाला हे ट्रॅक्टर घेऊन देऊ राहिलोय ते उद्या गोपंत करण्यासाठी चाललंय सगळं करा राव हप्ते व्यवस्थित भरा म्हणजे कसं पाटील राव मी काय तुम्हाला फशिंग करावं करा सांग. या राम राम जागाची काय गरीब आहे तिथं नाही खात का ते लाईन येत जेवण वाटत असते तिथं बरं लाईन येत उभं राहत तिथं तुला बसायचंय त्यांना बी जागा द्या बस सॉरी बस बस जगामध्ये 196 देश आहेत. किती 196 एवढे काय या 196 मधून 120 देशात तो ट्रॅक्टर एक्सपोर्ट होतो. भाऊ एक्सपोर्ट एक्सपोर्ट म्हणजे एक्सपोर्ट साबण आहे काय ए गाडवा साबण. अरे एक्सपोर्ट म्हणजे आपल्या देशातून दुसऱ्या देशात पाठवणं एक्सपोर्ट करणे म्हणजे पाठवणे निर्यात. तुम्ही कसं आहे तुमचं धडा वाटा ना निर्यात आणि निर्यात आयात आणि निर्यात. आता द्राक्षे कसे आहेत आमचे गोड एक्सपोर्ट होतात का नाही बाहेर गपचिप शिरून खातोय ते कुठं पाठवतो मी तुम्ही म्हणा नाही त्याला एक्सपोर्ट म्हणतात. मी म्हणलं भांडे घासायचं साबण एक काय नाही आता इथंच तर आपली अक्कल कळत. बरं चला फोटो घेऊ मस्त माहिती चला थांबा थांबा चला घेऊ घेऊ हा ओके मस्त पैकी ना आपण फोटो टाकायला घेऊ सगळीकडे धूर सोडायचं ना आपल्याला ट्रॅक्टर घेतलं म्हणलं थोडस कळू द्या ना आपण लोक काय काय घेतलंय या ना या ना या 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 या
कुठे गेले त्यांना नाही इच्छा वाटत. जाऊ द्या मरू द्या काय पाटील. चला ना चला ना. नाही नाही घ्या तुम्ही. नको मानतात नको मानतात नको मानतात. जाऊ द्या मग काय तिकडच. आईला पाय तानानच आणलं पाय तुम्हाला दोघांना मी सारांनी पार झाले हो. या ना नको मला फोटोच काढायचा नाही. तुम्ही आपले फोटो काढा. आणि पिंट्या कॅप्शन मध्ये लिहू बाजार उठी तुम्ही लोकांचा. आता ऐका ना पाटील मला काय म्हणणे माहिती का. आता ट्रॅक्टर चालवणार म्हणजे पैसा आहे ना माझ्याकडे. पैसा आल्यानंतर ते उडवाय पण जागा पाहिजे ना. तू एवढ्यात पैसा पडू नये म्हणलं सपोर्ट ठेवा माझ्या ग्रामपंचायतला. लढतो मग सरपंच झाल्यावर कसा प्रॉब्लेम नको. शोभतोय पण ना मी सरपंच सारखा पैसा शोभतोय ना. सरपंच केला उभा राहू द्या आणि खाऊ द्या अख्खं गाव. अख्खं गाव खाऊ द्या. अरे तुला भाकरी आहे का दोन टायमाच्या. एवढ्यांनी खाल्लंय मी एकट्याने खाऊ होणार काय आता. अख्खं खांदा निघलं ना. बरं बा झालं मग साखरेचे तारे तोडले तुम्ही. बोलतोय अहो पाटील म्हणायला नसता गावा त्याला कोणी विचारित नाही. आमची लय हल्ली वे भाऊ. ऐ उतर खाली उतर उतर भाऊ उतर पडतो खाली उतर 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 खाली. हे मोडलं बिटलं तुम्हाला माहिती. तुम्ही एक तर म्हणले ते वर्कशॉप मध्ये जाऊन रिपेअर करायला सर्व्हिसिंग वर येईन लवकर ट्रॅक्टर. आणि एक काम करा ना आता आम्ही निघतो इथं पुढे साईडला गेलं का रिक्षा लागल बसा आणि आपला निघा. तर याला हुड बसून देतो ना. हो हुड बसून आता आणत कसं हिंडायचं आम्ही. ठीक आहे थोडा पुढे घेतो म्हणजे निघू. चला सुमित बस थोडस कळलं पाहिजे ना अख्या गावाला. रिक्षा लागेन इथं थोडं पुढे गेलं. रिक्षा लागेनच काय अडचण नाही. रिक्षा आहे येऊ का. येतानी एक मागून आणि एक पुढून साहेब उस्तर पार पुढं पुढं साहेब साहेब. हा आणि आता आता रिक्षा नाही म्हणते. बर बर या गावात तुम्ही बघतो तुमच्या. काय आण्या बोला की अण्णा. शेतामध्ये गेला होता आपल्या. अण्णा चक्कर मारली. मारली ना. कस काय पीक आहे. पीक बीक एकदम मस्त आहे. पण अण्णा मी काय म्हणतोय. काय अहो ते आबिनी त्या सुमितने ट्रॅक्टर घेतलाय म्हणे. हा सुन ट्रॅक्टर घेतला. हा मग काय त्याच मला काय भूषण सांगतो त्याचं. तुम्हाला कुठे माहित नाही झालं का तुम्हाला. जाऊ दे मरू दे त्याचं नाव न काढू. माग तुला किस्सा माहित नाही का. कोणचा. त्याची माझी भांडणं झाली. त्यांनी मला इटाने मारलं होतं. त्यांचा मोठेपणा माझ्या पशू गायला करतो. कधी आणणार. परत नाव न काढू त्याचा. अण्णा तोक तोक ट्रॅक्टर आणलं तोक. मग ट्रॅक्टर आणलं तर का मी नाचू. गाडवा तुला कळत नाही का. मगाची धुरून म्हणतो युनी ट्रॅक्टर आणला सुमेनी ट्रॅक्टर आणला आव्यानी ट्रॅक्टर आणला. तुला माहीत नाही का छा मारा मायण्या मला त्यांनी हिटाने आणलेलं आहे. माझा अपमान केला आणि त्यांचंच वर गुण गातो तू. गाडवा माझा पोरगा आहे तरी बरं आहे. हो 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 हो. कोण आहे सुमित. गरीब लोक आहेत का इथं. जळणारे जळणारे गरीब लोक जर कोणी इथं असल तर तसेच जळा आणि बसा. वस्तूची किंमत माहिती काय असती. माहिती का लोकांना गरीबांना. बरोबरी होऊ शकत नाही. कशाचीच बरोबरी होणार नाही. गरीब गाढ गायबानी लोक. आपण एक काम करू सुमित इथं मस्त पैकी ना एक नारळ फोडू. म्हणजे कसं उद्घाटन झालं पाहिजे. आपला ट्रॅक्टर एकट्याचा चालणार गावात. फक्त आणि फक्त आपला ट्रॅक्टर चालणार. बाकीचे उभे आपण फुकट नागरू. पण दिवसभर ट्रॅक्टर आपला आहे ना चालू राहिला पाहिजे. नारळ आणलेलं काही गावठे लुगडं घालून हिंडणाऱ्या लोकांना आहे ना आपण इग्नोर करू. सुमित कसं वाटतंय तुला. मस्त काय बोलतात तुम्हाला. चला आपलं नारळ नारळ घेऊन ये. नारळ कुठे ठेवलं. भेटला बरं का नारळ. तसा नारळाचा डोक्यात फोडला पाहिजे जळणाऱ्यांच्या. पण आपण आता इथंच फोडू. इथं फोडायचं आपल्याला. चला ओके ओके. अरे घंटी वाजवायची तुम्हाला. मी अशीच वाजवीत असतो. बापा जन मी कधी नारळ फळला नाही. आज नारळ घेऊन आले आपल्याला जळवण्यासाठी. आणि त्यांची बाजू धरतो तू. बापाला सोडून बापाचं काय नाही. ते मित्र पाहिजे तुझे ते टोकार पोर. त्याला आता मस्त पैकी नारळ फोडू आणि प्रसाद वाटू सगळ्यांना. ओके. अरे अरे इकडे घे इकडे घे. बाजूला. अरे इकडे घे काय. इकडे नारळाचं पाणी पेत्यात. देवांना असतं इथे. आता बघ कशी भरभराट येऊ ना आपल्या बिझनेसची. अजून एकदा
धर रे नारळ खा नारळ खा नारळ खा अरे घे ट्रॅक्टर घेतलाय ट्रॅक्टर अरे तू चांगला आहे वाईट वाईट माणसाचे लेकरू वाईट नसतं कधी 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 चांगले पण निघतात काही आहेत जळणारे जळणारे चोपला होता एक दिवस लक्षात नाही काही लक्षात असणारच खा 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 टेन्शन न घेऊ खा खाल्लं नारळ खा माहिती आहे खा का अजून देऊ नाही बस बस नाही भिकार नाही बापावानी मग काय प्रॉब्लेम बरं ट्रॅक्टरला ठेवा थोडा हो ठेवू ना ओके दादा आणि बघ ते दोनच तुझ्याकडे मुंडके येते आणि परसाद घे परसाद घे आपण जर ट्रॅक्टर आणला असता ना इथं गर्दीच माहिती असते गर्दी हो गर्दी म्हणजे गर्दी नाही दिसत वाटतंय सुमित अरे काही जळणाऱ्यांच्या घरी काही कार्यक्रम असला तर दोन लोक येत नाही आणि ती आपल्याला शिकवतात ठीक आहे गर्दी करायची ना एक काम कर अरे अन्य तू कशाला गेलतो त्यांच्याकडून तुला त्यांनी फसवायचा प्रयत्न केलाय आणला त्यांनी नाचायला गेलो होतो अण्णा तुला लाज वाटली पाहिजे तुझ्या बापाचा अपमान केला तू त्या पोंगळा खायला जातो तिकडे लहान परावणी गाढवा बघू तुझी एकदा ट्रॅक्टर कसा आहे गरीब जळक्या लोकांचे हात नको माझ्या ट्रॅक्टरला ओ हो म्हणा म्हणा ना म्हणा ओ एक मिनिट एक मिनिट एक मिनिट या या ओ हो तुम्ही तिकडे पोरांनो बसा 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 मला तू तिकडे अरे पोरांनो काही करा पण कसं आहे माहिती का वाईट विचार ठेवू नका वाईट संगती वाईट लोकांवर जळणारे विचार आणि कसं आहे माहिती का लुगडे घालून तर कोणी शायनिंग मारन हा बरोबर काही लोक लुगडे घालून शायनिंग मारतात पण आपण बोलायचंच कशाला अशा गोर गरीब लोकांसोबत हां आपला ट्रॅक्टर घेतो आणि घरी जाऊ आणि तुमचे नांगराय बिंगरायचे असेल ना वावर तर मला सांगायचं हा आपला ट्रॅक्टर आला पाहिजे बाळा तू आहे वावर फुकाट फुकाट नांगरीन चल रे भाई चल बामटे बामटे त्यांच्या नको आधार लागू तू नाही तर तू लागशील कामाला बापाची इज्जत नको घालू जेवढी कामावर तेवढी घालायचा प्रयत्न करू नको तू त्यांच्या नादेला लागून मला चालू दे थांब हा मी थोडीशी घेतो लोकांची मज्जा आपल्यात दम नसाल ना आपल्यात त्यांना नडू नये लोकांशी आणि बाप आहे ना बाप चांगला असला तर राहावा असले लोक वाईट गेले आपलं गेम तोंडा इज्जत काढली तुमच्या तोंडावर काही काही लोकांना इज्जत नसती बाळा गेले गे गे तुमचं नांगरायचं असेल वावर तर सांगा पण तुला वावरच काय असं बापा असा मानलं विकून टाकले असं जळू नका बाप चालू चालू गिरायकांची फार कमीच आहे ट्रॅक्टर घ्यायची गरज नव्हती बैलाने वावर एकदम भारी नांगरता येते पण सवयच आपल्याला पैसे घालायची काहीच गरज नव्हती ट्रॅक्टर घ्यायची कधी वडापाव सोडून तू काही खाल्लं नाही सुम्या तू ना माझ्या पुढे बोलू नको असे गिरायक येणार मी एक दिवस आहे ना मी एक दिवस असे माझ्या 100 ट्रॅक्टर राहणार एका माग एक चालणार ट्रॅक्टर तू मला शिकवायला लागला तो मी दुपारी कस्टमर मी कसे कस्टमर तयार करतो नांगरायचं तुम्हाला काय नांगरून ट्रॅक्टर घेतलं मी खरंच काय बघा ट्रॅक्टर या 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 नवाच दिसतोय नवाच घेतलाय किती रुपयाला घेतला किमतीचं काय बोला तर लाख आहे तिथे तुम्हाला नाही समजायचं मोठ मॉडेल व्यवहार आहे एक काम करा तुमचं नांगरायचं लगेच नांगरून देतो कधी काय ठरवा लगेच लगेच नांगरू काय नांगरू काय नांगरायला पैसे नंबर शंभर कमी द्या शंभर शंभर नाही 200 रुपये नाही डिझेलच्या वर 200 द्या ठीक आहे 2 रुपये नाही बाबा आता बळच कशाला नांगरू तू पैसे ट्रॅक्टर आपला उभा नाही राहिला पाहिजे डिझेलचेच द्या फक्त उधार उधार आहे का जमन का
उधार बट ठीक आहे ट्रॅक्टर ना उभा राहिल पॅन्स तुम्ही मला नाही घेणार उधार ठीक आहे उधार नांग उधार 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 नांगरी उधार भाई माय तुला सांगतो इथं कोणाला दिसला ना ट्रॅक्टर उभा दिसला ना नुसतं काम करू दीड महिन्याने पैसे देणार का मी दीड महिन्याने लोकांना फक्त वाटलं पैसा येते आपण भिकारी चालू घेऊ नांगरून टेन्शन नका घेऊ बावटपणा करू नका मी तुमचं वावर इतकं भारी नांगरून द्या ना कुठे सांगा फक्त ओके फिक्स गिराय कुठे वावर तीन नंबरची पट्टी माहित नाही का तीन नंबर वरची 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 पट्टी तीन नंबरचा वावर तीन नंबरचा वावर वरची झालं नांगरून झालं हा ओके लगेच नांगरून टाकी तू संध्याकाळी ना 4 वाजेपर्यंत नांगरलं पैसे बिसे नाही देणार बर का आता पैसे नाही उद्या भेटतील ना उद्या नाही 8 दिवसांनी भाऊ आता पैसे 8 दिवस का लागणार बर चालेल काय विषय सुमे इथं कांदे आहे 3 नंबरच्या वावरात कांदे जर नांगरले ना मायावानी विचार दिसतात त्या माणसाचे मोठ्या विचारात दिसतो शेतीत इंटरेस्ट नाही दिसत त्याला ते कांदे नांगरून टाका दिसतात चल बरे एकदा अरे खरंच कांदे राव मस्त मोठ्याला झाले आणि मग अरे माझ्यासारखा बाजारात जाऊन 5 रुपये किलोने विकले तर किती पैसे वाला होईल तुझ्यासारखे गरीब लोक असं विचार करतात बाजारात असं माझ्यासारखं असं काहीतरी बिझनेस करीन काय टमाटे काय काय कांदे कांद्याचे वेपर्स कंपनी खोलीन आणि विकेन चल ट्रॅक्टर काढ नांगरून टाकू हे दे सोडून नांगरायचं काय गरीब नाही तर हे काम कर तू चालव आणि तू नांगरून टाक येड्या करू नको आता कमी चालू भो मा काय नाही मला लई मी नांगरी तुम्हाला नांगरता येते भो डायव्हर ट्रॅक्टरला धुळबिळ नाही लागली बघून घे बरं का काय येडा शेतकरी असन राव कुशाल कांदे नांगरायला लावलेत राव माझ्या सारख्या चिंगळ्या विकल्या असत्या मोका हॉटेलवर जाऊन जेवलो असतो राव वडापाव खाल्ले असते सुने नांगरी ते काय करून निम्मे झाले कांदे नीट नांगरले हो अभिजित सर ट्रॅक्टर घेतला म्हणतात तुम्ही आजपर्यंत आज या आणि आज सर बदला त्यात दिवस बदला त्यात बोला ट्रॅक्टर घेतला म्हणतात तुम्ही हा मी तर बरंच घेतलंय माझ्या सकाळी डोक्यात आलं काही का घ्यायचं हो संध्याकाळपर्यंत घेऊन टाकी तो परिस्थितीत बदल झालाय भाऊ हवाय तुमच्या हो ते कोण आहे कोण आहे ठेवला काय ड्रायव्हर म्हणजे आता ड्रायव्हरच समजू शकतो तू ते सुमित माहित नाही का सोबत असतो हा तू तुमचा मित्र आहे ना कांदे कांदे नांगरा कांदे डायरेक्ट मालक हरी ना देऊ मालक मालक माझ्या सारख्या विचाराचा मोठ्या विचाराचा माणूस आहे टाबऱ्या इकडे उभा राह तू टाबऱ्या ऐक तू ना टाबऱ्या उद्यापासून येत जा ट्रॅक्टर व शिक्षण मला ड्रायव्हरांची गरज दहावी मग मोठे मग टाबऱ्या जावायला कांदे काढू काढू तर पार घाम आला भो पहिला शेतकरी असं भो कांदे काढलेला माझ्या विषय कसे आहेत माहिती का म्हणलं जे सी बी घेऊन टाकाव पण आहे ट्रॅक्टर पासून सुरू करू ना आपण कसं आहे जे सी बी घेणं पण एवढं अवघड नांगरलं का भाऊ आमचं काय राव शेवटची 5 चालली मी तुमचंच काम करीतो लोकांचं काम नंतर अरे वावरत नाही तर काय वावर कशाला मस्करी करीत अहो तुम्ही सांगितलं खालून 3 नंबरचा वावर अरे वरचं 3 नंबरचं सांगितलंय तुला वरून 3 नंबरचा कशाला मस्करी करीत राव कांदे नागरून टाकले तुमचे मी तुम्ही म्हणले नागरून अरे मार खायला लागतो का मला तू वरून 3 नंबर सांगितलं तुला वरून 3 नंबर तुमचं येते का कोणाचा वावर आहे मस्त बाई चिंगळे विकून वडापाव खाल्ले असते राव कुशाल कांद्यांचा आखा हे त्या सध्याचं वावर येते शेती नांगरायची अरे कांदे त्यांनी नांगरले सोडितच नाही मी यांची आता गाडी जामतो तू आणि नाही 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 सुट्टी देणार नाही मी आता यांना का रे बाबांनो आण इकडे माझ्या माग कोणाचं वावर नांगरलं तुम्ही तुम्हाला लाज लज्जा वाटते का काय झालं काय नांगर कोणाचं घातलं तुम्ही नांगर कोणत्या वावरात घातलं तुम्ही आणि अनगोटे कोणाचा वावर कोणाचा वावर म्हणजे कसा ट्रॅक्टर जातो मीच पाहतो आता तुमचा ट्रॅक्टर कसा घालतो केस भानगड वहीच होऊ दे आता आम्ही बी मागे हटत नाही आता आणि हा कर फोन तिकडं पोलीस स्टेशनला ट्रॅक्टर बाहेर निघला नाही पाहिजे थांब बंद कर कसा घाबराय लागला आता कोणाचा ट्रॅक्टर कोणाचा आहे आजकाल लोक वाईट झालेत कोणाचा ट्रॅक्टर आहे कोणाचा ट्रॅक्टर आहे विचारून आलो कोणाचा ट्रॅक्टर आहे एकच मिनिट पळू नको इकडे इकडे आणि याचा बाजार कर नाही नाही म्हणू नको तुझा ट्रॅक्टर शेतातून कसा जातो बाहेर मीच पाहतोय पोलीस स्टेशन कंप्लेंट तुमच्या वाहतूक करतो ट्रॅक्टर नाही येत कोणाचा रे कोणाचा नाही आपला नाही ट्रॅक्टर आणि
काय म्हणतो पग? एक मिनिट, कसं हे गावातले लोक झालेत वाईट, लोकांचं वाटोळ करण्याच्या मागे. वाटोळ नको, वाटोळ नको, माझं वाटोळ केलं ते पग. आख शेताचं आख वाटोळ केलं. एक मिनिट थांबी, कोणाचा आहे ट्रॅक्टर बघत आहात तुम्ही? टेन्शन ना घेऊ. आलो एक मिनिट. पाहुणे तो पाहुणे नाही, माझ्या शेतीला हे लावलं. मला बी साध्या म्हणते आहे नावाचा. थांबव थांबव थांबव, काय झालं काय झालं? थांबव, घोळ झाला. वावर आहे, चुकीचं नाव वावर नांगरले आपण. हो आता पावाटा कांदे तर सगळे संपले, आता करायचं काय? कांदे सगळे संपलेले, मी अख्ख नांगरलं. पावाटा तर करायचं काय? ते आले बाहेर काढू का? बाहेर काढू का? बाहेर काढून घेऊ आपण. थांबाय ते मग काय करावं? बाजूला थांबव थांबव. आम्ही काय नाही केलं. ते डबल ट्रॅक्टर ह्या रानाच्या वावरातून कसं बाहेर येतो मीच पाहतोय आता. एक काम कराय, मला काही सांगू नको, माझी एवढी नुकसान भरपाई द्याच तुम्ही, तरच ट्रॅक्टर रानाच्या बाहेर काढेन मी. ऐकून तर घ्या, ऐकून घ्या. एक पोलिसाला समजून भुरट्या माणसा, तू बाहेर उतर ट्रॅक्टरच्या खाली. दादागिरी करू नको. तू करू कसं आहे? आपण ट्रॅक्टर तू बोलूच नको, बोलचाल करू ना. माझ्या तिथं देवी पशी आपला अपमान करतो, ट्रॅक्टर आणला नखरे करतो, इकडे लोकांचे नांगरे करतो, वावरू इकडे नांगरतो काय? पोलीस स्टेशनला फोन कर. मला साध्या म्हणता, नावाचा साध्या म्हणते मला बी. साध्या साध्या डॉक्टर मला काय म्हणले, त्रास घेऊ नको. हे लोक जाणून बुजून मला त्रास देऊ राहिले. साध्या गप्पास एकच मिनिट आमदार साहेब. अरे तू आम कोणाला फोन कर, मी घाबरतो काय? आमदार साहेब, एक व्यक्तिमत्व त्रास देऊ राहिले, तुम्ही थोडं पाहता का? फोन आणि इकडे फोन. माझ्या पोराचा फोन दे. पोराचा फोन घेऊन तिकडे करतो, डाक करतो. तुमचं तू उतर, तू खालीच उतर. काहीतरी काय होईन? माझ्या अख्या कांदे तुम्ही नांगरून टाकले, लोकांचं वाटलं करायला निघाले तुम्ही. याची डोक्यात टोपी, त्याच्यात घालून त्याच्या डोक्यात टोपी, याची घालता इकडे नखरे करता. पंक्चर कर टायर देणे चापट ठेवून बाहेर मारीन मी. येड्याला करू तू गप ना, करू काहीतरी. काय करू? नाही नांगरे भरपूर दे, माझे कांदे वारपेरलेले. मला नाही जाणून बुजून केलंय ते, मला राग कंट्रोल होत नाही. बावळ्यात काय मी देईन, मला नको त्रास देऊ बावळ्यात. नाही तर चापटी ठेवून माय ना असे किरकोळ व्यवहार झाला त्यात. असे 5-10 हजार तू कांदे गेले ना तर लाव परत बाजार कर तिकडे. आपल्याला कसा जातो ट्रॅक्टर मी पाहतोय. चालव तू ट्रॅक्टर चालव, हिंमत चालून दाखवतो. तुम्ही ट्रॅक्टर चालून दाखवा. मी झोपतोय अण्णा, तुम्ही झोपा डायरेक्ट. तुम्ही झोपा खाली देणार नाही. मी ट्रॅक्टर काढणार. काय करायचं कर, काय काढून घेऊ तुम्ही. थांब आणि थांब. कोण नडतय बघू. आणि परत सांगतोय नात्याला काय लागू नको शिस्ती. चल ट्रॅक्टर काढू राहिले. माझ्या ट्रॅक्टर घातला माझ्या ट्रॅक्टर घातला यांनी. उभा झोपना उभा झोपना उभा झोपना बाबडा ठेकाय तू. अरे असला तर उभा झोप. माझी एवढी हलकली माझ्या नांगरानं दादागिरी केली. मग हो सध्या काय म्हणत होत नाही तुमच्या विषयी. मी चांगल्या मानाचा तुम्हाला सांगतोय. अहो यो मानला काय ना तुम्ही काळ्याची बचे काळ्याची बचे. मला म्हणला तुम्ही, तुम्हाला मला म्हणला. सांगाय नाही पाहिजे, सांगू राहिले. सध्या लवकर हा साईटला घ्या. लवकर लवकर अरे 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 गेले गेले भाऊ. अख्या 1.5 लाखाचं नुकसान केलं भाऊ त्यांनी. सुट्टी नाही देणार त्यांना आप. सुट्टी देणार नाही. अरे कोण? अरे तू काय म्हणला? काळाजी कोण आहे? थांब तू बाजूला.
बाजूल तू अरे तापेल म्हणजे काळेजी बीचा कोणला म्हणला तू नाही काय झालं भाऊ काळेजी बीचा कोणला म्हणतो तू अहो सोई सोई मागा राव नाही परवडायचं तुम्ही काय कमी म्हणताय लई 9 रुपयाला राहिलेच नाही सगळी गायल गळा ते इंजन लॉक झाली त्याचं मागचं हायड्रोलिक लॉक झाली टायर नाही राहिली अहो इंजन म्हणजे आम्ही लय हळू चालू येतो ट्रॅक्टर पण आता 6 महिने म्हणले तुम्ही विचार करा ना 6 महिन्यात लॉक व्हायलाच पाहिजे इंजिन तरी पण बऱ्यापैकी ठेवलं आम्ही नीट अहो 10 वर्ष झाली लोकांच्या ट्रॅक्टरला काय नाही राहून तुम्ही 6 महिन्यात इंजन लॉक केले हो काहीतरी बघा 12 नाही किती म्हणता तुम्ही 9 रुपये 22-23 पर्यंत या म्हणजे कसं मला पण परवडलं पाहिजे ना एक काम करा 12 रुपयाने असेल तर सांगा नाही तर तुमचं तुमच्याकडे राहून मी जातो तिकडे 4 रुपयाने कुले नाही तर 12 रुपयाने येतो तर माय काय चुकी हो इंजिन लॉक झालं आणि डिझेल मागून गाळत आहे त्याच्यात आता माय चुकीत काय हो अरे हो माणूस आला आहे आता लय अवघड होणार आहे गाड्या अरे तुला कळत का तिकडून कोण अरे भाऊ मी कवाचा 9 वरून 12 वर आणलाय तू काय करीत रे अरे तिकडे 12 आलाय बघ जरा काय अरे काय तुम्ही टेन्शन घे तुम्ही काय 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 अरे 3 दिवस झाले तुम्हाला शोधितोय आहे कुठं तुम्ही काय प्रॉब्लेम आहे आम्ही वावरण आंग्राची कामं चाललेत बिझनेस लय वाढलाय बिझनेस वाढला हा तर बिझनेस उद्या भेटू ना उद्या भेटू ना आपण अरे उद्या भेटू म्हणजे फायनान्स वाल्यानी फार माझ्या घराव जप्ती आणली तिकडे आणि उद्या भेटू कधी भेटू त्याचं नियोजन चाललंय 12 पर्यंत आलाय सौदा 12 पर्यंत हा म्हणजे अरे हा बाबा दमके जमाने का ट्रॅक्टर यो आणि आपलाच काय झालं चालायला म्हणून असं झालं थोडं इंजिन लॉक झालंय तुमचं घेऊन जायचं लागलं घेऊन जा मला टेन्शन नको माझ्या पुढे डोके दुखणा कर घेऊन जा मला सांगू नका ते हप्ते बिप्त्याच हे बघा फार संपलंय भाऊ संपलं बिंपलं काय नाही तुम्ही टेन्शन नाही घेऊ आपण काय करतोय अहो प्रॉब्लेम आज झाला आयली टाकल्या नाही इथं खाली गाडा पाहिजे ती मागून गळत आहे काय प्रॉब्लेम नीट करून का तुम्ही नीटला काय नाही 12 ने असेल तर सांगा नाही तर मग जाऊन ते जातो 12 ने 22 पर्यंत बघा तुम्हाला पहिला हप्ता लागत आहे ना हप्त्याचं नियोजन चाललंय म्हणलं 12 रुपयाने इकून टाकू किलोवर खोलू किलोवर इकून टाकू आपण मग काय होईल 12 रुपये किलो निकलं तर 60-70 हजार रुपये एक हप्ता तुमचा होईल ते सगळं ठीक झालं पण ट्रॅक्टर आहे कोणाचा आपलाच आहे आपलाच 6 महिने त्याच्यापेक्षा किती वापरायला पाहिजे आम्ही तरी लय कमी वापरलाय म्हणून आज झालाय अरे अरे काय अवस्था केली याची काय म्हणत होतो आम्हाला एक तर चांगली लक्ष्मी आम्ही एकदम भारी वापरीत असतो एकदम स्लो मध्ये तुम्ही सांगितलं होतं आता तुमची तुमची हप्ते भरून टाका तुमच्या नावावर आहे नाही तर घेऊन जा इथून डायरेक्ट घेऊन जाऊन द्यायचं त्यांना बस अंदा घेऊन काही प्रॉब्लेम नाही अरे आता येऊन करू काय याचं इंजिन लॉक 12 रुपयात नाही पडत 12 रुपयात नाही पडत 14 तरी बघा 14 बघा मला थोडे खर्च आहे वतीन काय माहिती आपण काय करू 12:30 पर्यंत नाही परवडत मी तुम्हाला चहा नाश्ता पाहिजे त्याच्या 2-3 रुपये तरी वाढवाय पाहिजे तुम्ही 2-3 मला 12:30 पुढे परवडत मला काय परवडायचं मी 6 महिने वापरतोय कसा वापरला पाहिजे मारला दगडा नाही हे काय चाललंय 12:30 ने काय तुम्हाला खरं सांगतो आपला व्यवहार चालला आता कसं 6 महिने वापरला नाही ट्रॅक्टर मी 6 महिन्यात आहे ना मला काहीच 1 रुपया इन्कम एक्स्ट्रा बास भेटला नाही मग माझ्या डोक्यात आले का याला भंगारात विकू आणि पहिला हप्ता भरू बाकी काही ऐका 10 लाख व्यवहार फिक्स करूया माणूस नियोजन किलो तू ट्रॅक्टर तुम्ही नाव हे पाहिलंय का तू लोखंड म्हणून घेतलाय कोणा कोण घेतला 10 रुपयाने घेतलाय भैया घेतला कोणा कोण भैया कुठं भैया ते गेले पळून बघ तिकडं पेपर दाखव का पेपर राम 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 म्हणजे आयव गेलं दैव गेलं रे पांडुरंगा आता काय करावं रे देवा अरे 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 कोणी कोण पोते आले अमोर खानच्या नादी लागलो आता काय येलो खान येऊन करावा काय ब्रदाने झालं ना फिक्स आता किरकिर काय घालू नका मला टाइम नाही एवढा अरे तू जातो का मार खातो आता